नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक सर्जनराव राऊत। दररोज एक सवय मुलांसाठी याच्यामध्ये आजच्या सत्रात आपण सवय बघणार आहोत, स्वतःची किंमत ठरवण्याची सवय। बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की माझ्यापेक्षा बाकीचे सगळे चांगले आहे, माझ्यापेक्षा इतरांना चांगला मान आदर सन्मान करायला पाहिजे, मी काय खूप छोटा आहे, माझी किंमत ती समाजामध्ये अशी काय असणार आहे। मित्र हो, असं अजिबात नाही। पृथ्वीवरती उपलब्ध असलेल्या प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तूची किंमत ही ठरलेली असते, फक्त गरज आहे आपण कुठं आहोत याच्यावरती ती किंमत ठरते। मी परत एकदा वाक्य वापरतोय, आपण कुठं आहोत याच्यावरती ती किंमत ठरते। एक छोटीशी गोष्ट सांगेन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। घरामध्ये एक घड्याळ होतं की जे खूप जुनं होतं, साधारणपणे 10-15 वर्षांपूर्वीचं काहीतरी ते घड्याळ असेल। वडिलांनी मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं की जा बाहेरच्या गल्लीमध्ये जाऊन या घड्याळाची किंमत किती असेल विचारून ये। तो बाहेर गेला, गल्लीमधल्या दोघा चौघांना भेटला आणि त्याने ते घड्याळ दाखवलं, याची किंमत काय असेल? तर त्यांनी सांगितलं, अरे याला कुठं आली किंमत, हे तर खूप जुनं आहे, हे तर बंद पडलंय, याला काहीच किंमत नाहीये, टाकून दे, फेकून दे, अशा पद्धतीनं त्याला वाक्य ऐकायला मिळाली। तो घरी आला आणि वडिलांना सांगितलं की त्यांनी फेकून द्यायला सांगितलंय, त्याला काहीही किंमत नाही असं ते म्हणतायत। त्यांनी सांगितलं, आता असं कर, पत्रा लोखंड घेणारी जी व्यक्ती आहे त्यांच्याकडे जाऊन याची किंमत विचारून ये। तो त्यांच्याकडे गेला, त्याने ते घड्याळ वर खाली करून बघितलं, त्याचं थोडंसं वजन बघितलं आणि त्याला सांगितलं, याला फार तर 2-4 रुपये मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीत, खूप जुनं घड्याळ आहे, बंद पडलेलं आहे, भंगारामध्येच याला घातलं पाहिजे, त्याच्याशिवाय याची काही किंमत नाहीये। त्यानं वडिलांना येऊन पुन्हा तसंच सांगितलं। आता त्यानं सांगितलं, वॉचमेकरच्या दुकानामध्ये जाऊन आता याची किंमत कर। वॉचमेकरच्या दुकानामध्ये तो गेला आणि त्याने विचारलं की काका, मला हे घड्याळ विकायचं आहे, याची किंमत किती होईल? त्यानं सांगितलं, बाबा रे, घड्याळ तर खूप जुनं आहे, पण याच्यातले काही पार्ट कामाचे आहेत, त्याच्यामुळे फार तर 100 रुपये मी तुला देईन, त्याच्यापेक्षा जास्तीची किंमत याला काही देता येणार नाही। तो पुन्हा घरी आला। आता त्याच्या वडिलांनी सांगितलं, आता एका जुन्या वस्तू संग्रहालयामध्ये जा आणि याची किंमत विचारून ये। त्या जुन्या वस्तू संग्रहालयाचा जो मालक होता त्यानं ते घड्याळ हातामध्ये घेतलं, पारखून बघितलं आणि सांगितलं की अरे हे तर खूपच जुनं आहे, अँटिक पीस आहे, याची किंमत 1000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त होऊ शकते, तू सांगशील त्या किमतीला मी हे घड्याळ घ्यायला तयार आहे, कारण या माझ्या वस्तू संग्रहालयामध्ये अशा घड्याळाची गरज आहे। तो घरी आला आणि त्यानं सांगितलं की त्या ठिकाणी असं असं झालं। आता विचार करा, गल्लीतल्या माणसांना ते बिनकामाचं वाटलं, विक्रीच्या लायकीचं नाहीये, फेकून देण्याचं वाटलं, आणि वस्तू संग्रहालयातल्या माणसाला मात्र ते घड्याळ मौल्यवान वाटलं। घड्याळ तेच आहे का, घड्याळामध्ये बदल झाला? निश्चित नाही, फक्त घड्याळाची जागा बदलली। ते गल्लीत होतं, ते वॉचमेकरकडे गेलं, ते पत्रे वगैरे विकत घेणाऱ्या भंगारवाल्या माणसाकडे गेलं आणि ते वस्तू संग्रहालयामध्ये गेलं। वस्तू संग्रहालयामध्ये त्याची किंमत जी आहे ती किंमत वाढली। आपलंही तसंच आहे, आपण कुठं आहोत याच्यावरती आपली किंमत ठरते। जर तुम्ही बिनकामांच्या लोकांमध्ये तुम्ही किंमत शोधत असाल तर तुमची किंमत 0 असेल। याच्या उलट तुमची किंमत ज्या ठिकाणी होईल अशा ठिकाणी तुम्ही जाणार असाल, मग ती शाळा असेल, मग ते कॉलेज असेल, मग ती काम करण्याची जागा असेल, या प्रत्येक ठिकाणी तुमची किंमत जी आहे ती किंमत ठरते। आणि म्हणून मित्रहो, आपली किंमत वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत। डिक्रीजिंग ज्या ठिकाणी आपल्या किमतीचं होते त्या ठिकाणी आपण नाही गेलं पाहिजे। आणि म्हणून कोणत्या माणसांच्या मध्ये आपण राहावं, कुठं राहावं हे सुद्धा ठरलेलं असलं पाहिजे। बिनकामाचे मित्र आहेत की ज्यांना 35-40% मार्क पडतात, ते नापास होत आहेत, अशांच्या मध्ये तुम्ही गेला तर तुमची किंमत सुद्धा त्यांच्याशी साधर्म्य असणारी राहील। हुशार विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही राहायला लागलात तर तुमची किंमत नक्की वाढेल। लायब्ररीमध्ये तुम्ही राहायला लागलात तर तुमची किंमत अजून वाढेल। वाचनाच्या खोलीमध्ये अभ्यासाशी संबंधित ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही जर तुमचा वेळ घालवायला लागलात तर तुमची किंमत अजून वाढेल। म्हणून मित्र, आपण कुठं असायला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्यावरती जर आपली किंमत ठरत असेल तर निश्चितपणानं आपली किंमत वाढवण्यासाठी थोडासा विचार करणं जास्त गरजेचं आहे। अशा पद्धतीचा विचार आपण सगळेजण कराल आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न कराल अशी अपेक्षा। पुन्हा भेटूयात नवीन सत्रामध्ये एका नवीन सवयीसह। धन्यवाद।